वर्धा शहरालगत असलेल्या म्हसाळा येथील सौरभ दुबे याची IPL सीझन 2022 मध्ये निवड झाली आहे. या कामगिरीमुळे सौरभचा आज सत्कार करण्यात आला. IPL मध्ये निवड झाल्याने सौरभने वर्धेचे नाव रोशन केले आहे. सौरभ अत्यंत सामान्य कुटुंबातील असून त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याची IPL मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम तर धन्यवाद करतो मी मित्रपरिवार शिवाजी चौक इथला यांचा, आणि त्यांनी मला सत्कारासाठी बोलवलं इथे, आणि सोबत माझे कोच आहे, त्यांच्यामुळे हे सगळं म्हणजे शक्य ठरलं. हे माझ्या भावाचा सपोर्ट आणि जेवढे कोचेस होते माझ्या मागे त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला आणि जे त्यांनी जो पाठिंबा दिला मला त्यामुळे हे सगळं शक्य झालं. महत्त्वाचा रोल जो होता हा माझा रोल असण्यापेक्षा एक मुलगा आहे पंकज शक्करवार, त्यांनी सांगितलं नसतं तर कदाचित हा इथे नसता. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी सांगितल्यानंतर मी याचे व्हिडिओ वगैरे काढले. माझे मित्र प्रशांत वैद्य इंडिया प्लेअर आहे त्यांना पाठवले, त्यांना आवडला, त्यांनी याला तिथे बोलवलं. कुठे? नागपूरला अकॅडमीला सुब्रत बॅनर्जी म्हणून आहे. सुब्रत बॅनर्जी हे इंडिया प्लेअर आहे म्हणजे बंगालकडून खेळलेले आहे, आणि त्यांना तो आवडला. आणि मग एक वर्षाच्यानंतर ही जी हिस्ट्री आहे हे तुमच्यासमोर आहे. बाकीचे डिटेल्स तुमच्या व्हॉट्सअपवर, काय खेळलेला आहे तो. 2017 तो रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये आलेला आहे. 2020 इंडिया कोणता इमर्जिंग बांगलादेशच्या अगेन्स्टमध्ये लखनौला खेळलेला आहे, आणि मग बांगलादेशमध्ये इमर्जिंग आशिया कप ह्या क्रिकेटसाठी तो सिलेक्ट झाला. रेस्ट ऑफ द हिस्ट्री इन फ्रंट ऑफ यू, नाव लुक फॉरवर्ड. सामान्य कुटुंबातील तरुण असून अतिशय कठीण परिस्थितीत तो शिक्षण घेत असताना आपला खेळ जपत गेला आणि एक वर्धेच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला. आज देशात खेळाडूंच्या प्रति एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे, आणि त्यातच वर्धेसारख्या छोट्या शहरातून एवढं मोठं यश मिळवणारा हा आमचा वर्धेचा अभिमान. त्याबद्दल आमचं सर्व वर्धेकरांच्या वतीनं त्यांचं अभिनंदनच आहे. परंतु सौरवनी असेच पुढे आपल्या खेळाला जोपासावं, अशीच प्रगती करावी, आम्ही सातत्याने त्याच्या सोबत राहू. त्याला येणाऱ्या ज्या अडचणी असेल त्या सोबत राहण्याचा आमचा प्रयत्न राहील.